दहशतवाद्यांबद्दल ची कारण काश्मीरच्या पुलवामा भागात पुन्हा चकमक झालेली आहे आणि या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पुलवामातल्या टिकेन भागात ही चकमक झालेली आहे. टिकेन भागात लष्कराचा मोठा फौज फाटा आहे. आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन केलं जात आहे पाकिस्तानकडून आणि त्याचप्रमाणे घुसखोरीचं प्रमाण देखील वाढलं आहे. पण आपलं लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे आणि लष्कर आणि पोलिसांनी मिळून इथे संयुक्त ऑपरेशन केलं आहे ज्यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे. टिकेन भागामध्ये ही चकमक झालेली आहे आणि पुलवामामध्ये ही पुलवामामध्ये आहे टिकेन आणि इथे सध्या अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, काय अधिक माहिती आहे याबद्दल? पुलवामा जिल्ह्यातील टिकेत या गावामध्ये काही दहशतवादी लपून असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सुरक्षा दलांच्या माहिती मिळताच घटनास्थळी कॉर्डन ऑफ आणि सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. सर्च ऑपरेशन सुरू होताच दहशतवाद्यांनी बेछूटपणे गोळीबार सुरू केला आणि याचा जबाब सुरक्षा दलांनी दिला आणि जवळपास सकाळी 4 वाजल्यापासून जो गोळीबार सुरू आहे या गोळीबारामध्ये जी चकमक सुरू आहे या चकमकीमध्ये आतापर्यंत 2 दहशतवाद्यांना यमसदनी झाडण्यामध्ये सुरक्षा दलांना यश आलेलं आहे. अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे. या संपूर्ण परिसराला कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे. भारतीय लष्कर आणि त्यानंतर सोबतच निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवलेली आहे आणि सर्च ऑपरेशन देखील सुरू करण्यात आलेलं आहे. अजून दहशतवादी लपून बसले आहेत का याची देखील माहिती घेतली जात आहे. पण या पद्धतीने माहिती मिळते की काही घरातून अचानकपणे गोळीबार देखील सुरू होत आहे. या सगळ्यामुळे काही दहशतवादी अजून लपून असल्याची ही माहिती आहे. त्यामुळे अजून हे ऑपरेशन ही चकमक जी आहे ही आगामी किती वेळ सुरू राहते हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. पण हे महत्वाचं आहे की आतापर्यंत 2 दहशतवाद्यांना यमसदनी झाडण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलेलं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या.